आपण निसर्ग निर्मित आपत्तीमध्ये सर्वप्रथम आज भूकंप. मित्रांनो, भू म्हणजे जमीन, कंप म्हणजे हादरा बसते, म्हणजे जमिनीला हादरा बसते. ज्या वेळेला पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये काही कंपन निर्माण होतात किंवा हादरा बसतो, त्यावेळेला आपल्या काही वेळेला पृथ्वी हल्ल्यासारखी वाटते व याला आपण भूकंप असं म्हणतो. भूकंपामुळे काय होतं माहिती, जमिनीला तडे जातात. त्यानंतर भूकंप हा किती झाला हे मोजण्यासाठी सेस्मोग्राम तर सेस्मोमीटर याचा वापर करतात आणि भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या नावाचं एकक वापरलं जातं. तर मित्रांनो, भूकंपाची कारणे, भूकंप काय होतो, भूकंप आपण मोठमोठे जे धरणं बांधतो त्याच्या पाण्याचा दाब जमिनीवर पडतो, त्यानंतर आपण ज्वालामुखीचा जिथे उद्रेक होतो तिथे सुद्धा भूकंप निर्माण होतो, त्यानंतर जमिनीच्या आत खोलवर आपण अणुचाचणी घेतो त्याच्यामुळे सुद्धा भूकंप निर्माण होतात. मग भूकंपाचे परिणाम काय होतात, भूकंपाच्या परिणामामध्ये आर्थिक म्हणजे वित्तहानी आणि जीवितहानी ही खूप होते, कारण ही एक खूप मोठी आपत्ती आहे. त्यानंतर इमारतींना मोठमोठ्या इमारतींना तडे जातात, इमारती पडतात, घरे पडतात व यामुळे त्यामध्ये आत राहणाऱ्या लोकांच्या अंगावर घर पडल्यावर जीवितहानी सुद्धा होते.